नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्र गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज धनगर आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी होणार होती, मात्र धनगर आरक्षणाची कागदपत्र सापडत नसल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलंय. त्यामुळे आता धनगर आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी शिवनेरीवर दाखल झाले होते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर आता हार्दिक जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. दरम्यान अद्याप काँग्रेसकडून याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आणि त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. प्रभादेवी येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने केवळ भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. मोदी केवळ मोठमोठी आश्वासने देतात, मात्र त्यांचं 2 कोटी रोजगारांचं आश्वासन कुठं गेलं? त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचं काय झालं? असे प्रश्न तुम्ही मोदींना विचारणं आवश्यक आहे, असं काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमचं ॲप डाउनलोड करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.